नमस्कार मित्रांनो, आता केमिकल बॉन्ड ऍक्च्युअल केमिकल बॉन्डिंगचा जो कन्सेप्ट आहे तो इथून पुढे सुरू होणार. सगळ्या थेरीज वगैरे, बॉन्ड कसे काढणार तुम्ही, लोन पेअर कसे काढणार तुम्ही, हे सगळं तुम्हाला इथून पुढे सुरू होणार आहे. आणि तुम्हाला एक दोनच फॉर्म्युले देईन, त्याच्यातून आता तुम्ही ही थेरी शिकून घ्या, त्यानंतर दोन फॉर्म्युले देईल, त्या दोन फॉर्म्युल्यावर पूर्ण तुम्हाला केमिकल बॉन्डिंग तुम्हाला सॉल्व करता येईल, की जेणेकरून तुम्हाला लोन पेअर काढता येईल, बॉन्ड पेअर काढता येईल, तुम्हाला हायब्रिडायझेशन नंबर काढता येईल, सगळं काढता येईल. तुम्ही थोरली हे प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करून घ्या, कारण प्रत्येक असं खूप मोठे पॉईंट दिले नाहीत, फक्त जेवढे इम्पॉर्टंट आहेत, जे इंटरेस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये गरजेचे आहेत तेवढेच पॉईंट इथे कव्हर केलेले. तुम्हाला बाकीचे काही करायची गरज नाही. आणि पूर्ण एकदा चॅप्टर झाला की फक्त एकदा एनसीईआरटी मधून चॅप्टर वाचून घ्या, तुमचा एकही मार्क याच्यातून जाणार नाही. तर आता बघूया डायपोल मुवमेंट काय. डायपोल मुवमेंट तुम्हाला जनरली मी सांगतो की डायपोल मुवमेंट त्या मॉलिक्युलला आहे की नाही हे जर तुम्हाला सांगायचं असेल ना, जनरली एक मी कन्सेप्ट बनवला किंवा तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्याला लोन पेअर आहे त्याला डायपोल मुवमेंट आहे. हे थेरम तुम्ही कन्सेप्टच बनवून टाकत आहात, कारण मला तर अजून कुठे प्रॉब्लेम आला नाही याविषयी. तुम्हाला आला तर तसं कमेंटमध्ये सांगा. पण जर लोन पेअर आहे तर डायपोल मुवमेंट प्रोजेक्ट आहे, त्यांना एक थेरॉटिकल कन्सेप्टच बनवून टाकायला. तर हे याचे जनरली मेजर केलं जातं डी बाय मध्ये, ते 1 D/Y. तर 1 D/Y इज इक्वल टू 3.3 × 10⁻³⁻³ कुलोमीटर कुलोमीटर, कारण इथं फॉर्म्युला त्याचा दिलेला आहे बघा. म्यू इज इक्वल टू ई इंटू डी, इथे ई काय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक चार्ज आणि डी काय डिस्टन्स डिस्टन्स आहे. तर मग ह्याचं इलेक्ट्रॉनिक चार्ज युनिट आहे कुलम आणि डिस्टन्स आहे मीटर, म्हणून हे कुलम मीटर. तर इलेक्ट्रिक चार्ज काय, इलेक्ट्रिक चार्ज ई इज इक्वल टू 4.77 × 10⁻¹० इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. तर इट इज मेजर इव्हेंट टू नो ज्योमेट्री, म्हणजे ज्योमेट्री एखाद्या मॉलिक्युलची वगैरे तुम्हाला ज्योमेट्री माहीत असण्यासाठी तुम्ही डायपोल मुवमेंटचा यूज करता. आता इथून पुढे सुरुवात होते थेरीज, ते दोन तीन थेरी, हायब्रिडायझेशन हायब्रिडायझेशन एक आहे, VACPR थेरी, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, याच्यातून तुम्हाला सगळं इथून पुढे केमिकल बॉन्डिंग संपून जाते इथून. आणि तेवढं झालं की तुम्हाला हार्डली याच्यानंतर एक ते दोन व्हिडिओ असतील त्यात पूर्ण केमिकल बॉन्डिंग संपून जाईल. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली आता याच्यानंतर एक व्हिडिओ मध्ये आहे आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा व्हिडिओ घेईल, त्यात मी स्वतः सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यातून मला जिथेतून कन्क्लुजन्स वगैरे सगळे मिळालेले आहेत, ते सगळे कन्क्लुजन तुम्हाला एक तर सेपरेट एका वेगळा व्हिडिओ बनवून त्यात हे करेल. आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रिव्हियस इयरचे वगैरे किंवा केमिकल बॉन्डिंगचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्हाला इझीच जाणार, ते कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. जसा प्रॉब्लेम येईल त्यासाठी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे बनवलेले आहेत, सगळे मेडिकल स्टुडंट्स MBBSचे स्टुडंट तिथे ऍड केलेले, तर बरेच जण जॉईन झाले. तुम्ही वाटल्यास तुम्ही पण त्यावर जॉईन व्हा. तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल अभ्यासा रिलेटेड किंवा डिप्रेशन किंवा काही पण जे असेल त्यासाठी तुम्ही तिथे मेसेज करू शकता, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका MBBS विद्यार्थ्याकडून मिळेल. त्यानंतर VACPR थेरी, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. तर जनरली आपण लेवी स्ट्रक्चर सांगितलं होतं, लेवी स्ट्रक्चर मध्ये काय होतं की रिप्रेझेंटेशन कसं करायचं, लोन पेअर आहे किंवा NNA वगैरे रिप्रेझेंटेशन कसं करायचं. फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचं काय, नायट्रोजन इथं लिहिला तर त्याच्यात लोन पेअर असेल तर लोन पेअर किती, जेवढे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती येते त्याचे टोटल, तसं जर लोन पेअर लिहिले तर त्याला पूर्ण लोन पेअर वगैरे, हे असं लोन पेअर, लोन पेअर असेल तिथे लिहायचं, निगेटिव्ह चार्ज असेल तिथे लिहायचं, मायनस लिहायचं, कॅटायन असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं आणि बॉन्ड पेअर असेल तर हे N असं लिहायचं, हे डॅश स्ट्रक्चर लिहायचं. हे सगळं तुम्हाला लेविज रिप्रेझेंटेशन मध्ये कळतं. पण लेविज रिप्रेझेंटेशन मध्ये फक्त ते लिहायचं कसं हे कळतं, पण त्याचा मॉलिक्युलचा जर तुम्हाला शेप काढायचं, शेप कोणतं काय आहे, त्याची ज्योमेट्री काय आहे, हे तुम्हाला तिथे समजत नाही. त्यासाठी VACPR थेरी दिली. VACPR थेरी मध्ये शेप ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड वगैरे किंवा कोव्हॅलंट मॉलिक्युलचा शेप सांगितलं जातो. ही VACPR थेरी, ही थेरी थोरली करून घ्या तुम्ही. आता हे कसं, हे पूर्ण हे रट्टा कोणतं मारायचं हे तुम्हाला मारायची गरजच नाही. तुम्हाला हे लिनियर ज्योमेट्री काय, ट्रायगोनल प्लेनर काय, हे सगळं तुम्हाला फक्त इथे सध्या तुम्ही समजून घ्या. तुम्हाला पुढे जाऊन सगळं सांगतो हे कसं आहे काय आहे, सगळं फक्त एक लक्षात ठेवा. इथं तुम्हाला 1, 2, 3 हा 3 कॉलम तुम्हाला लक्षात ठेवावेच लागणार, कारण हे एक्झाम्पलची गरज, एक्झाम्पल तुम्ही स्वतः करू शकता, एक्झाम्पलची काहीच गरज नाही. पण तुम्हाला हे 3 कॉलम लक्षात ठेवावे लागणार. हा एक टेबल आहे आणि याच्यानंतर एक टेबल आहे. हे दोन टेबल तुम्ही जर लक्षात ठेवलं ना, तुम्हाला कोणताही एलिमेंट विचारला, कंपाऊंड विचारला, काही असेल, त्याचे डायपोल मुवमेंट काय, त्याचे लोन पेअर आहेत का, त्याचे पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक, तुम्हाला सगळं काही सांगता येईल. तर त्यासाठी तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. तर VACPR थेरीनुसार काय आहे की शेप डिपेंड ऑन नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर इन बॉन्डेड ऑर नॉन बॉन्डेड ऍटम अराउंड सेंट्रल मेटल, म्हणजे सेंट्रल मेटलच्या व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर्स, म्हणजे त्याचे टोटल लोन पेअर्स किती इथं, त्याच्यावरून तुम्हाला सांगता येणार की याचा शेप काय. त्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे जनरली आता इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन एकमेकाला रिपेल करणार, तेच इथं इलेक्ट्रॉन पेअर टेन टू रिपेल इच अदर
बिकॉज निगेटिव चार्ज इलेक्ट्रॉन एज अ रिजल्ट इलेक्ट्रॉन पेयर ट्राई टू स्टे अपार्ट एज पॉसिबल एंड अडॉप्ट डेफिनेट ज्योमेट्री. म्हणजे काय की ते इलेक्ट्रॉन एकमेकाला रिपेल करतात, एक रिपेल करतात आणि ते थोडस दूर जातात आणि एक ते प्रॉपर एक रिपल्शन दूर झालं पूर्ण त्यानंतर एका स्टेबल स्टेटला जातात. त्या स्टेबल स्टेटला गेल्यानंतर तिथे त्यांना एक डेफिनेट स्ट्रक्चर येतं. डेफिनेट स्ट्रक्चर आल्यामुळे त्यांना एक डेफिनेट ज्योमेट्री तयार होते आणि त्यानंतर रिपल्शन ऑर्डर कशी आहे. जर लोन पेअर आणि बॉन्ड पेअर, लोन पेअर म्हणजे काय की त्या व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर आणि बॉन्ड पेअर म्हणजे काय त्यांना दुसऱ्या ऍटम सोबत, म्हणजे फॉर एक्झाम्पल NH3 आहे तर एन आणि एच मध्ये बॉन्ड पेअर असते आणि हे एनच्या वर जर एन मध्ये जर इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहिले असतील तर त्याला वर लोन पेअर दिली जाते. असे ते सांगता येतात लोन पेअर एक आणि बॉन्ड पेअर एक. तर जनरली त्यांची ऑर्डर कशी, रिपल्शन म्हणजे रिपल्शन जास्तीत जास्त कशात होतं, सगळ्यात जास्त होतो दोन लोन पेअर लोन पेअर मध्ये, म्हणजे लोन पेअर रिपल्शन सगळ्यात जास्त, त्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर लास्टला सगळ्यात कमी रिपल्शन होतो बॉन्ड पेअर. आता टेबल कडे वळूया तर इथं बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर दॅट इज लोन पेअर हे पहिला कॉलम, त्यानंतर ज्योमेट्रिकल अरेंजमेंट त्याचे तेवढं लोन पेअर असलं ज्योमेट्रिकल अरेंजमेंट कशी असते, त्याचा बॉन्ड अँगल काय आणि हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला काही गरज नाही एक्झाम्पलची, एक्झाम्पल स्वतः करू शकता आणि तुम्हाला सांगेल आता की पिरियोडिक टेबल का गरजेचं होतं. मी फोर्सफुली तुम्हाला सांगून पिरियोडिक टेबल करा हे कशासाठी सांगत होतो तुम्हाला याच्यानंतर कळेल की पिरियोडिक टेबल मी कशासाठी तुम्हाला एवढा थोरोली प्रत्येक पॉईंट घेतलेले. तुम्ही पिरियोडिक टेबल पाठीमागे जाऊन परत एकदा बघूनच घ्या की त्याच्यामध्ये सगळे पुढचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत मी. इथून पुढे जे लागणार आहे तुम्हाला की कोऑर्डिनेशन मध्ये पण लागणार आहे हे सगळे पिरियोडिक टेबलमध्ये कन्सिडर केले. जवळपास 4 व्हिडिओ पिरियोडिक टेबलचे त्यासाठी बनवले गेले. तर इथे दोन लोन पेअर असेल तर लिनियर ज्योमेट्री, लोन पेअर किंवा बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हटलं तरी चालेल, बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर नंबर ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर दोन असतील तर लिनियर. मग बॉन्ड अँगल किती असते 180 डिग्री आणि त्याचे एक्झाम्पल BuCl2 HgCl2. त्यानंतर 3 असेल तर ट्रायगोनल प्लेनर असते आणि त्यानंतर त्याचा बॉन्ड अँगल असते 120 डिग्री आणि त्याचे एक्झाम्पल BF3 BCl3. त्यानंतर 4 जर पेअर असेल तर टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल आहे 109.5 डिग्री. त्याचं एक्झाम्पल आहे CH4 आणि NH4+. हे कसं तुम्हाला काढायचं आहे वगैरे सगळं दोन फॉर्म्युला देणार आहे याच्यानंतर. त्या दोन फॉर्म्युलामध्ये तुम्हाला सगळं करणार हे मी कसं काढलं, हे कसं डिराव झालं, कसं तुम्हाला ह्याचं टेन्शनच घेऊ नका. एक्झाम्पल्सचे एक्झाम्पल एकदम शून्य येतं तुम्हाला. जर पुढचं जर कन्सेप्ट एकदा कळलं ना खूप इझिली तुम्ही असे एकदम चलता हातावर काढू शकता की त्याचं किती येणार आहे काय येणार आहे याचं. नंतर 5 काय ट्रायगोनल बायपिरामिडल, त्याच्यामध्ये काय 3 120 डिग्रीचे अँगल आहे आणि त्यात दोन असतात 90 डिग्रीचे. एक्झाम्पल आहे PCl5 SBF5. त्यानंतर 6 असेल तेव्हा ऑक्टाहेड्रल बॉन्ड अँगल 90 डिग्री, एक्झाम्पल SF6 TEF6. त्यानंतर 7 असेल तर पेंटागोनल बायपिरामिडल 72 डिग्री किंवा कधी कधी 90 डिग्री असते आणि एक्झाम्पल IF7. तुम्ही हा टेबल पाठच करून घ्या, हा टेबल पाठ असल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी जमणार नाहीत. हा टेबल तुम्ही पाठच करून घ्या, त्यातलं एक्झाम्पल सोडता बाकी सगळं पाठ करून घ्या. आता इथून पुढे तुम्ही जेवढी केमिस्ट्री शिकणार ते तुम्हाला सगळं जे तुम्हाला काढायचं तुम्हाला लोन पेअर बॉन्ड पेअर हायब्रिडायझेशन शेप सगळ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा पाठच झाला पाहिजे, लक्षातच राहिला पाहिजे आणि सगळ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार या फॉर्म्युलाने. तुम्हाला जर हा फॉर्म्युला पाठला तुम्हाला लक्षात सांगतो हायब्रिडायझेशन नंबर N=1/2 इनसाइड द ब्रॅकेट ग्रुप नंबर प्लस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ऍटम प्लस NIN मायनस कॅटायन. हा फॉर्म्युला लक्षातच पाहिजे. ग्रुप नंबर तुम्हाला सांगितलं होतं पिरियोडिक टेबल का महत्वाचं आहे, का पाठ करायचं, का तुम्हाला ट्रिक्स दिल्या, का सेपरेट त्याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवला, त्याच्या ट्रिक्स दिल्या तुम्हाला काही सगळं समजून सांगितलं या फॉर्म्युल्यासाठी. कारण हा फॉर्म्युला इथून पुढचे सगळे इनऑर्गॅनिकचे कन्सेप्ट तुम्हाला सॉल्व्ह करता येणार, जे ज्योमेट्रीशी रिलेटेड लोन पेअरशी रिलेटेड आहे, जे तुम्हाला बॉन्ड अँगल विचारतात हे सगळं तुम्हाला येतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक टेबल देईल त्याच्यात याच्या अगोदरच्या टेबलमध्ये तुम्हाला ते बॉन्ड अँगल वगैरे सांगितले तर हायब्रिडेशन नंबर जो नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जेव्हा तुम्ही हायब्रिडेशन नंबर कन्सिडर करा. आता हायब्रिडेशन नंबर असा काढायचा 1/2 इनसाइड ब्रॅकेट काय ग्रुप नंबर, त्याच्यानंतर त्याच्यात नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ऍटम किती, फॉर एक्झाम्पल NH3 आहे तर आता काय NH3चा हायब्रिडेशन नंबर काढायचा आहे तर किती आहे 1/2 ग्रुप नंबर किती त्याचा नायट्रोजनचा ग्रुप नंबर. तुम्हाला कसं कळणार तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती पाहिजे, तुम्ही काउंट करा लागेल बोरॉन कार्बन नायट्रोजन म्हणजे काय थर्ड आहे फोर्थ आहे फिफ्थ आहे. तर आता फिफ्थ ए, त्यानंतर प्लस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ऍटम किती 3, त्यानंतर NIN किती 0,
काहीच नाही झालं. काय टाइम किती आहे? झिरो. म्हणजे टोटल किती? 1/2 × 4 = 1/2 × 8. 5 + 3 = 4 आलं. 4 आलं की लगेच तुम्हाला आता कळणार की 4 आलं म्हणजे काय. आता 4 हायब्रिडायझेशन नंबर आला, तर 4 हायब्रिडायझेशन नंबर आहे. हायब्रिडायझेशन नंबर आल्यानंतर तुम्ही लोन पेअर कसे काढणार? लोन पेअर इक्वल टू हायब्रिडायझेशन नंबर मायनस नंबर ऑफ डायव्हॅलेंट ऍटम मायनस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ऍटम. म्हणजे हायब्रिडायझेशन नंबर मधून नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ऍटम किंवा डायव्हॅलेंट ऍटम मायनस केले की तुम्हाला लोन पेअर किती कळून जाणार. तर इथं हायब्रिडायझेशन नंबर किती आला? 4. नंबर ऑफ डायव्हॅलेंट नाही, फक्त मोनोव्हॅलेंटच आहे. हायड्रोजन हा मोनोव्हॅलेंट आहे, त्यामुळे किती? -3 = 1 आलं. 4 - 3 आता इथं किती? आता एकच लोन पेअर. आता हे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलं, तुम्हाला लोन पेअर काढता येते सगळे येतात. तुम्हाला सांगतो आता हे 4 - 1 लोन पेअर आली. तर तुम्हाला 4 म्हणजे काय? हायब्रिडायझेशन नंबर. हायब्रिडायझेशन नंबर म्हणजे काय? तुम्ही इथे कन्सिडर करू शकता त्याला की ते पाठीमागच्या तुम्हाला टेबलमध्ये दिलेलं आहे की बॉन्डिंग पेअर, नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर्स, ते इलेक्ट्रॉन पेअर्स दिलेले आहेत. तर तुम्ही इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणून हायड्रोजन नंबरला कन्सिडर केलं 4, तर त्याच्यानुसार जिओमेट्रिक आहे टेट्राहेड्रल आणि 1 लोन पेअर. आता पुढच्या टेबलमध्ये सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट बॉन्ड अँगल किंवा आता पाठीमाग बॉन्ड अँगल सांगितलं तुम्हाला टेट्राहेड्रलचं काय असते 109.5 degree. तर आता सांगतो की लोन पेअर असल्यामुळे त्याचा बॉन्ड अँगल चेंज होतो, थोडाफार बॉन्ड अँगल चेंज होतो किंवा बाकीचा शेप चेंज होतो. त्याचा शेप चेंज होतो, तर शेप कसा येणार? आता तुम्हाला पुढच्या टेबलमध्ये सांगतो. आता हायब्रिडेशन नंबर 4 आहे, एक लोन पेअर त्याच्यात असल्यावर शेप कसा असेल, 2 लोन पेअर असल्यावर कसा असेल, 3 लोन पेअर असल्यावर कसा असेल. आता हे सगळं तुम्हाला पुढच्या टेबलमध्ये सांगतो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 2 फॉर्म्युले पाठच झाले पाहिजेत, एकदम इझी येतं तुम्हाला लक्षात पाहिजे. पिरियडिक टेबलचे ते फर्स्ट ए, सेकंड ए, फर्स्ट बी, थर्ड बी, हे सगळं तुम्हाला ग्रुप नंबर्स पाठ पाहिजेत. हे याच्यासाठी तुम्हाला तिथे त्यासाठी समजावून सांगितलं होतं, ते गरजेचं आहे. हे सोडून झालं तुम्हाला बाकीचं सोपं आहे. तुम्हाला आता लोन पेअर वगैरे काढायचं कळलं. आता तुम्हाला सांगतो आता हा टेबल एकदा केला तर तुम्हाला मेजॉरिटी कंपाऊंडचा शेप कसा काढायचा, त्यात लोन पेअर किती, त्यावरून डायपोल मुवमेंट त्याची तुम्हाला सगळं सांगता येईल. फक्त हा टेबल लर्न करायचा, काहीच कठीण नाही आहे या टेबलमध्ये, एकदम इझी आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की कसं कसं लिहिलंय, कसं कसं लक्षात ठेवायचं, काय काय आहे. इथं एकदा पॅटर्न हा लक्षात आला तर मेजॉरिटी तुम्हाला कंपाऊंडच्या सगळं जिओमेट्री, शेप, हायब्रिडायझेशन, लोन पेअर, डायपोल मुवमेंट सगळं काढता येईल. पॅरामॅग्नेटिक हे का डायमॅग्नेटिक हे सगळं काढता येईल. हे मेजॉरिटी यासाठी युजफुल आहे. हे बीएससी पेअर थेरीचं हेच महत्त्व आहे की मेजॉरिटी कोव्हॅलेंट कंपाऊंडचे जिओमेट्री शेप सांगते. तर आता हे बघा, इलेक्ट्रॉन पेअर हा एक कॉलम, त्यानंतर बॉन्ड पेअर, त्यानंतर लोन पेअर, त्यानंतर टाईप कशा टाईपचा कंपाऊंड, त्यानंतर हायब्रिडायझेशन, त्याचं हायब्रिडायझेशन काय, त्याचं शेप काय, आणि हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः करा. कारण आता मी तुम्हाला ते लोन पेअर तुम्हाला हायब्रिडायझेशनचा वगैरे फॉर्म्युला सांगितला, तो हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला यूज करून हा टेबल पूर्ण लर्न करा. आणि त्यानंतर हे एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतःला याचा आन्सर असं येते का, म्हणजे तुम्ही BaCl2 एक्झाम्पल घ्या आणि त्याची जिओमेट्री काय आहे, ती शेप काय आहे, तो हायब्रिडायझेशन काय आहे, तो सगळ्यांचं परत असंच टेबल बनवा. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे सगळे एक्झाम्पल घ्या आणि सगळ्या एक्झाम्पलचे प्रत्येक सेपरेट जिओमेट्री काढा की PCl5 ची काय येते, हे PCl5 चं बॉन्ड पेअर किती, PCl5 मध्ये लोन पेअर किती येतं, टाईप कोणत्या टाईपचं कंपाऊंड आहे, हायब्रिडायझेशन कसं आहे, शेप कसं आहे, हे सगळं प्रत्येक एक्झाम्पलचं तुम्ही सेपरेट करा. इथे मी तुम्हाला घेऊ शकत नाही, तुम्ही स्वतः घरी प्रॅक्टिस करायची, एकदम इझी. हे एकदा आलं तुम्हाला की होल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला एकदम चिल्लर वाटून जाईल, एकदम इझी वाटून जाईल. तर नॉर्मली बघा, इलेक्ट्रॉन पेअर जेव्हा 2 असतात आणि तेव्हा जेव्हा बॉन्ड पेअर दोन्ही पण असतात, एकही लोन पेअर नसते, त्यात बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर 2 येतात आणि बॉन्ड पेअर पण 2 येतात, लोन पेअर 0 आहे, तेव्हा तो Ab2 टाइपचा कंपाऊंड तयार होतो. Ab2 फॉर एक्झाम्पल कसं, CaCl2 तुम्ही सांगितलं ना, Ca म्हणजे A, Cl2 म्हणजे B3, म्हणजे B2 आहे, म्हणजे CaCl2 अशा टाइपचे कंपाऊंड हे पूर्ण तसेच आहे. आता Ab3 हे असं NH3 टाइप कंपाऊंड, आता Ab2L, Ab4, Ab3L हे सगळे ह्या टाईपचे कंपाऊंड. तर तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन पेअर 2, बॉन्ड पेअर 2, लोन पेअर 0, तेव्हा टाईपचा कोणता कंपाऊंड आहे, Ab2. हायब्रिडायझेशन काय असेल त्याचं, SP. आता तुम्हाला हे हायब्रिडायझेशन लक्षात सांगायची ठेवायची ट्रिक सांगतो. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन पेअर असतात तेव्हा SP असणार, 3 असताना SP2, 4 असताना SP3, 5 असताना SP3D, 6 असताना SP3D2 आणि 7 असताना SP3D3. म्हणजे काय, 2 असताना फक्त SP, जेव्हा मॅक्झिमम पी मध्ये किती, 3 ऑर्बिटल्स आहेत, त्यानंतर तसंच आहे
की एस ची एकच ऑर्बिटल असते, म्हणजे एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन मॅक्झिमम फिल होते, एक्सची एकच ऑर्बिटल असते, पी च्या तीन असतात, डी च्या पाच असतात. म्हणजे आता स्टेप वाईज जायचं तुम्हाला, सगळ्यात एकच असले ना तर एस पी, जेव्हा दोन बॉन्ड तयार होतात एस पी, त्यानंतर पी च्या मॅक्झिमम तीन तयार होतात. मग आता जेव्हा तीन इलेक्ट्रॉन पेअर असतील तेव्हा काय होणार, एस पी टू हे एस एक आणि पी च्या दोन हे तीन झालं. आता हे चार आहे, आता चारच काय येणार, एक एस च येणार, त्यानंतर पी च्या येणार, पी च्या काय येणार, पी च्या किती येणार, तीन येणार, तीनच काय येणार, कारण टोटल चारच आहेत ना, त्यामुळे एस पी थ्री. म्हणजे असं टोटल आता याचं चारचं एस पी थ्री आलं, तर पाचच काय येणार, पी च्या संपल्या ना, आता एस पी थ्री पी च्या संपल्या, पी च्या तीनच ऑर्बिटल तुम्हाला पाठीमागे शिकवलेले. तुम्हाला जर इथं डाऊट येत असेल ना तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघितले नाही त्याचा असा अर्थ होतो, त्यामुळे पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघा, पूर्ण एक्सप्लेन केलेले. एस पी डी एस पी टी एस पी डी एफच का सिरियल असणार, एस पी डी एफच काय म्हणायचं, एस काय, बी पी काय, डी काय, एफ काय, ऑर्बिटल्स काय, सबशेल्स काय, की इलेक्ट्रॉन कसे फिल होते, तर सबशेलचे लेवल्स कसे आहेत, हे सगळे मागच्या व्हिडिओमध्ये सेपरेट पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये पूर्ण सगळे एक्सप्लेन केलेले, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघा. आता इथे पाच असते एस पी थ्री डी, आता डी चा आता टोटल फाईव्ह होतात, मग इथून पुढचं जेवढे येणार तर डी वरती येणार. हे एस चं एक, पी च्या तीन आणि हे एक, म्हणजे तीन दोन पाच झाले. पाच ला काय एस पी थ्री डी, त्यानंतर सहा ला काय असणार एस पी थ्री डी आणि दोन डी टू, हे बघा एस पी थ्री डी टू. आणि तेच आता सात ला कसं असणार एस पी थ्री डी थ्री, हे असं तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला नंतर पुढे सांगतो या जिओमेट्रीमध्ये चेंजेस कुठे होतात, की जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुम्ही शिकतात तेव्हा नाही का स्ट्रॉंग स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो, जेव्हा तेव्हा तो पेरिंग वगैरे होते, तो डी ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होतं, तुम्हाला ते पुढे सांगेल. त्यात आपलं इथं होतं एस एस पीचं लिनियर, त्याचं एक्झाम्पल, जेव्हा थ्री इलेक्ट्रॉन पेअर्स असतात आणि थ्री बॉन्ड पेअर असतात, झिरो लोन पेअर असते, तेव्हा ए बी थ्री टाईपचा कंपाऊंड होतो, त्याचं हायब्रिडायझेशन एस पी टू आहे. आणि त्याची जिओमेट्री ट्रायगोनल, पिरॅमिडल किंवा प्लेनर, ट्रायगोनल प्लेनर. जेव्हा तीन इलेक्ट्रॉन पेअर आहेत, दोन बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर आहे, तेव्हा ए बी टू एल टाईपचा कंपाऊंड तयार होतो, त्याचे हायब्रिडायझेशन एस पी टूच आहे. त्याला अँग्युलर किंवा व्ही शेप जिओमेट्री असते. आणि त्याचे एक्झाम्पल, जेव्हा चार इलेक्ट्रॉन पेअर असतात तेव्हा बॉन्ड पेअर चार, झिरो लोन पेअर असताना ए बी फोर टाईपचा कंपाऊंड होतो, त्याचं हायब्रिडायझेशन एस पी थ्री. इथं बघा पूर्ण एस पी थ्रीच एक याच्यात, कारण चारच आहेत एस पी थ्री, तुम्हाला सांगितलंय. चार म्हणजे काय, पहिले एस येणार, नंतर पी येणार, नंतर डी येणार, नंतर एफ येणार. सगळ्यात पहिले एस मध्ये किती असतात, एकच ऑर्बिटल्स असतात, पी मध्ये तीन ऑर्बिटल्स असतात, डी मध्ये पाच असतात, त्यानंतर एस एक झालं. तर एस जेव्हा दोन इलेक्ट्रॉन असतील एस पी, त्यानंतर तीन इलेक्ट्रॉन पेअर असले एस पी डी एस पी टू, कारण पी चे टोटल तीन भरायचे तुम्हाला जास्तीत जास्त. मग त्यानंतर चार असल्यावर एस पी थ्री, पाच असल्यावर एस पी थ्री डी, सहा असल्यावर एस पी थ्री डी टू, आणि सात असल्यावर एस पी थ्री डी थ्री, असे एक वाढत जायचे. त्यानंतर चार इलेक्ट्रॉन पेअर आहेत, बॉन्ड पेअर चार आहेत, लोन पेअर झिरो आहे, ए बी फोर टाईपचं कंपाऊंड, एस पी थ्री डोमॅटिक एस पी थ्री हायब्रिडायझेशन, टेट्राहेड्रल शेप असणार, त्याचं एक्झाम्पल पुढे. त्यानंतर चार इलेक्ट्रॉन पेअर आहेत पण तीनच बॉन्ड पेअर आहेत आणि एक लोन पेअर आहे, तेव्हा ए बी थ्री एल टाईपचं कंपाऊंड होणार, त्यानंतर त्याचं एस पी थ्री हायब्रिडायझेशन असेल आणि जिओमेट्री पिरॅमिडल असेल. हे ए बी थ्री एल म्हणजे काय, की वेगवेगळे चार असणार, वन टू थ्री फोर, हा हे या टाईपचं असं कंपाऊंड वगैरे तयार होणार. त्यानंतर एस पी थ्री आणि पिरॅमिडल जिओमेट्री. नंतर चार इलेक्ट्रॉन पेअर येतात, दोन बॉन्ड पेअर, दोन लोन पेअर, तेव्हा ए बी टू एल टू टाईपचा एस पी थ्री जिओमेट्री असणार. हे एल मे बी एल सेम पण असू शकतं, डिफरंट पण असू शकतं, हे सांगितलं त्यांनी. एस पी थ्री तेव्हा अँग्युलर जिओमेट्री एच टू ओ, हे एक्झाम्पल त्याचं. जेव्हा पाच असेल, पाच इलेक्ट्रॉन पेअर असतील, तर पाच बॉन्ड पेअर, झिरो लोन पेअर, तेव्हा ए बी फाईव्ह एस पी थ्री डी हायब्रिडायझेशन, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जिओमेट्री, हे एक्झाम्पल. त्यानंतर चार बॉन्ड पेअर, जेव्हा पाच इलेक्ट्रॉन पेअर आहे, चार बॉन्ड पेअर एकच लोन पेअर असेल, तेव्हा ए बी फोर एल टाईपचा, आणि जिओमेट्री सेम एस पी थ्री डी, सीसो शेप किंवा डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल शेप असं त्याला म्हणतात. हे आणि त्याचं एक्झाम्पल आहे एस एफ फोर. त्यानंतर तीन बॉन्ड पेअर येतात, दोन लोन पेअर येतात, ए बी थ्री एल टू टाईप, एस पी थ्री डी हायब्रिडायझेशन असणार, टी शेप आणि सी एल एफ थ्री त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर पाच इलेक्ट्रॉन पेअर येतात, दोन बॉन्ड पेअर, तीन लोन पेअर, ए बी थ्री एल टू एल ए बी टू एल थ्री टाईपचं कंपाऊंड, तिथं एस पी थ्री डी जिओमेट्री आणि लिनियर जिओमेट्री असणार आणि हायब्रिडायझेशन एस पी असणार. आता हे तुम्ही सांगितलं, तुम्हाला सांगितलं एल एल हे एल काय,
एल म्हणजे लोन पेअर आहे. इथे बघा तुम्ही एक लोन पेअर दिलेली ना, हे एल म्हणजे लोन पेअर. इथे तुम्हाला दिसतात दोन लोन पेअर दिसत आहे, एल टू दिसले. इथे तुम्हाला दोन लोन पेअर एल टू, इथे तीन लोन पेअर, इथे एल थ्री, म्हणजे लोन पेअर आहेत. हे स्ट्रक्चर असं आहे. ए बी टू म्हणजे काय, हे सेंट्रल सेंट्रल ऍटम ए आणि त्याचे बॉन्डिंग पेअर्स आहेत. त्यानंतर एल काय, लोन पेअर आहे. तुम्हाला सांगताना मी ते स्ट्रक्चर सांगितलं. हे स्ट्रक्चर कसं आहे की हे सेंट्रल मेटल आहे, हे बी म्हणजे बॉन्डिंग पेअर आणि एल म्हणजे लोन पेअर येतात. हे वेगवेगळ्या लोन पेअर त्याच्या. आता जेव्हा इलेक्ट्रॉन पेअर सिक्स असतील तेव्हा सिक्स बॉन्ड पेअर, झिरो लोन पेअर असताना ए बी सिक्स टाईपचा कंपाऊंड, एस पी थ्री डी टू जिओमेट्री, ऑक्ट एस पी थ्री डी टू हायब्रिडायझेशन, ऑक्टाहेड्रल जिओमेट्री, एस एफ सिक्स एक्झाम्पल. जेव्हा सहा इलेक्ट्रॉन पेअर येतात तिथं पाच बॉन्ड पेअर, एक लोन पेअर, तिथं ए पी ए बी फाईव्ह एल टाईपचा कंपाऊंड, सी एस पी थ्री डी टू जिओमेट्री, स्क्वेअर पिरामिडल, एस पी थ्री डी टू हायब्रिडायझेशन, स्क्वेअर पिरामिडल जिओमेट्री आणि एक्झाम्पल सी एल एफ फाईव्ह. जेव्हा सहा इलेक्ट्रॉन पेअर आहेत, चार बॉन्ड पेअर, दोन लोन पेअर आहेत, ए बी फोर एल टू टाईपचा कंपाऊंड, हायब्रिडायझेशन एस पी थ्री डी टू, त्यानंतर स्क्वेअर प्लॅनर जिओमेट्री, एक सी एफ फोर एक्झाम्पल. जेव्हा सात लोन पेअर आहेत, जेव्हा सात इलेक्ट्रॉन पेअर आहेत, सात बॉन्डिंग पेअर, झिरो लोन पेअर, ए बी सेवन टाईपचा कंपाऊंड, एस पी थ्री डी थ्री जिओमेट्री, पेंटागोनल बाय पिरामिडल शेप आणि आय एफ सेवन एक्झाम्पल. त्यानंतर सात लो सात इलेक्ट्रॉन पेअर आहेत, बॉन्ड पेअर सिक्स, एक लोन पेअर, ए बी सिक्स एल टाईपचा कंपाऊंड, एस पी थ्री डी थ्री जिओमेट्री आणि डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल शेप आणि एक्झाम्पल एक सी एफ फोर. हे असा टोटल टेबल तुम्ही एकदा पाठ करून घ्या. तर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला थोडंसं काही सांगू, काय ट्रिक्स वगैरे असे विशेष काही नाही, फक्त तुम्हाला थोडंफार मेमराईज करण्यासाठी थोडं सोपं जाईल. असं ट्रिक्स नाही आहेत ते. जेव्हा तुम्हाला दोन असतात तेव्हा लिनियर लक्षात ठेवा, तीन असल्यावर काय, ट्रायगोनल पिरामिडल और ट्रायगोनल प्लेनर हे झालेलं. आणि त्याच्यात जर एक लोन पेअर असेल तर अँग्युलर और व्ही शेप. त्यानंतर जेव्हा चार इलेक्ट्रॉन पेअर असतात तेव्हा हे लक्षात ठेवा, टीपीए, चारला टीपीए, पाचला टीएसटीएल, सहाला ओएसएस आणि सातला पीडी असं लक्षात ठेवा. ह्याला पेन ड्राईव्ह बघा, ह्याला ओएसएस, हे टीएसटीएल असं काहीतरी लक्षात ठेवा. आता हे कसं टीएसटीएल टीपीए कसं लक्षात ठेवायचं, चारचं टीपीए म्हणजे टीचं काय टेट्राहेड्रल, पीचं काय पिरामिडल, एचं काय अँग्युलर, हे कसं लक्षात ठेवा. टीपीए म्हणजे काय, जेव्हा एकही लोन पेअर नाही तेव्हा टेट्राहेड्रल, जेव्हा एक लोन पेअर आहे तेव्हा पिरामिडल आणि जेव्हा दोन लोन पेअर आहे तेव्हा अँग्युलर. आता असंच आहे, पाचचं काय टी एस टी एल, टी हे टी कधी, हे टी काय ट्रायगोनल बाय पिरामिडल, हे किती कधी, जेव्हा झिरो लोन पेअर असेल. जेव्हा एक लोन पेअर असेल तेव्हा सी सॉ शेप, त्याला डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल बोलतात. त्यानंतर दोन लोन पेअर असेल तेव्हा टी शेप, तीन लोन पेअर असेल लिनियर, म्हणजे काय टी एस टी एल. त्यानंतर ओ एस एस, सहाचं ऑक्टाहेड्रल, इथं लक्षात ठेवा स्क्वेअर पिरामिडल पहिले आणि प्लेनर शेवटी आहे. त्यामुळे ओ एस एस ऑक्टाहेड्रल कधी, जेव्हा झिरो लोन पेअर आहे, जेव्हा एक लोन पेअर आहे तेव्हा स्क्वेअर पिरामिडल आणि जेव्हा दोन लेन पेअर आहे तेव्हा स्क्वेअर प्लेनर. त्यानंतर लास्टचं आहे सात, जेव्हा सातला पीडी पेन ड्राईव्ह, तर हे काय पेंटागोनल बाय पिरामिडल आणि एक लोन पेअर असतं डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. असं लक्षात ठेवलं तरी तुम्ही सोपं जाईल. हे नॉर्मल लिनियर, हे ट्रायंगुलर आणि ट्रायगोनल पिरामिडल आणि हे ट्रायगोनल प्लेनर, हे अँग्युलर और व्ही शेप. त्यानंतर टीपीए टीएसटीएल ओएसएस आणि पेन ड्राईव्ह, हे असं लक्षात ठेवलं तरी जमतं. ह्याचं काय, चारचं काय टीपीए, पाचचं काय टीएसटीएल, सहाचं काय ओएसएस आणि सातचं पेन ड्राईव्ह. तर ह्याला वेगळे तुम्हाला काही ट्रिक्स बनवायचे असेल तर तुम्ही स्वतः बनवू काही.